नमस्कार, स्वागत आहे तुमचे एकदा परत माझ्या यूट्यूब चॅनलवर. एक मस्त कुरकुरीत आणि चटकदार अशी रेसिपी घेऊन रवा बोंबील फ्राय. ओले बोंबील आहेत, त्याचा रवा लावून आपण कुरकुरीत असे फ्राय करून घेतलेले आहेत. तर बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की बोंबील तुटतात, बोंबील तेलामध्येच विरघळून जातात, असा अखंड बोंबील तळला जात नाही. तर यामध्ये अशा बारीकशा काही ट्रिक दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे हे बोंबील असे कुरकुरीत आणि अखंड फ्राय होतील, न तुटता. तर बघा किती सुंदर असा हा, आपण हाताने तोडतो तेव्हाच हा तुटला जातो आहे. अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असे हे बोंबील फ्राय तयार झालेले आहेत. तर बोंबील फ्राय करण्यासाठी अर्थातच मी 1/2 किलो ओले बोंबील घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. ज्याच्याकडनं आपण मासे खरेदी करतो त्याच्याकडनंच बोंबलाचे जे पंख असतात, शेपटी असते आणि डोकं असतं, ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि मधनं चीर मारून घ्यायची, पोटाला चीर मारून असे ओपन करून घ्यायचे. आपण हवे तसे त्यांच्याकडनं साफ करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता सुती कपडा घ्यायचा आहे, कुठल्याही घरातला सुती कपडा घ्या आणि त्यावरती हे बोंबील असे सुके एकदम असे पसरवून ठेवायचे आहेत, कारण बोंबलामध्ये पाण्याचा अंश खूप असतो आणि त्यामुळे आपले बोंबील हे कायम फ्राय करताना फसले जातात, बिघडतात आणि तुटतात. तर त्यामुळे ही ट्रिक तुम्ही पहिली अवलंबवली पाहिजे. सुती कपड्यावर हे बोंबील संपूर्ण असे पसरून ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामधला पाण्याचा पूर्ण अंश निघून गेला पाहिजे. या प्रकारे गुंडाळून घ्या आणि गुंडाळून असे दोन्ही साईडनी फोल्ड करून एक प्लेट घेऊन त्यावरती हे ठेवून, काहीसं जड वजन असेल घरामध्ये तर तसं जड त्याच्यावरती वस्तू ठेवायची. की माझ्याकडे हा खलबत्ता होता, तुमच्याकडे असं काही असेल तर त्याप्रमाणे जड वजन ठेवून द्या, एक जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल. एक 20 मिनिटासाठी हे ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला तर माशाला लावण्यासाठी, ओल्या बोंबीला लावण्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं. 2 कांड्या लसूण घेतल्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1/2 इंच आलं घेतलं आहे, 1 मुठभर कोथिंबीर घेतली आणि 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत. तर हे हिरवं वाटण खूप छान लागतं माशांमध्ये आणि माशांची टेस्ट खूप छान वाढते. कुठल्याही माशांना वापरा तुम्ही हे वाटण, रावस, सुरमई, पॉपलेट किंवा ओले बोंबील अगदी, तर हे हिरवं वाटण नक्की करा. 20 मिनटानंतर आपण चेक करून घेऊया. बोंबील पूर्ण सुके झालेले आहेत, कापडाने सगळं पाणी शोषून घेतलं आहे, वजन पण ठेवलं होतं ना आपण, त्यामुळे आता चेक करूया. बोंबील पूर्ण ड्राय झालेले आहेत, पाणी पूर्ण निघून गेले. तर ही पद्धत खूप गरजेची आहे. या पद्धतीने जर केले तर बोंबील तुमचे कधीच तेलामध्ये तुटणार नाही, असा चिखल होणार नाही, अखंड बोंबील सुके निघणार आहेत. आता मॅरिनेशन करून घेऊया मसाले लावून. बोंबील पूर्ण असे ओपन करायचे, कारण आपण मधनं चीर मारली होती ना त्याला, तर मसाला लावताना असे ओपन करून घ्या, नाहीतर मग वरनं मसाला लावला जाईल, पोटामध्ये मसाला लागणार नाही. तर या पद्धतीने असे बोंबील ओपन करून एका प्लेटमध्ये काढून घ्या. बघू शकता तुम्ही पूर्ण बोंबील सुके झालेले आहे. छान असे एखाद्या खोलगट भांड्यात किंवा प्लेटमध्ये त्याला मसाले लावून घ्या. चवीअनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यावर. त्यानंतर टाकायचं आहे 2 चमचे लाल मिरची पावडर, घालती आहे मी. आपण हिरव्या वाटणात पण मिरची घातली आहे. तर हळद 1 चमचा, धना पावडर 2 चमचे घेतले आहेत आणि हा घेतला आहे फिश फ्राय मसाला. तर कोणत्याही मार्केटमध्ये इझी अवेलेबल मिळतो, कुठलाही फिश फ्राय मसाला घेतला तरी काही हरकत नाही आहे. आणि हे हिरवं वाटण हे खूपच गरजेचं आहे, यामुळे माशांना अतिशय सुंदर टेस्ट येते. आणि 1 लिंबाचा रस, 1 लिंबू पूर्ण रस तयार करून घेतला आहे. तुम्ही जर लिंबू नसेल वापरत तर कोकम आगळ वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता हे छान एक जीव असं मॅरिनेशन करून घेऊया. मसाले सगळे छान पद्धतीने लावून घेऊया.
तर बोंबील आपले 15-20 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवले आहे मसाला लावून. आता एक पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. आता मी हे डीप फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय करताय की शॅलो फ्राय तुमच्यावर अवलंबून आहे. एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतला आहे एक वाटी, बाकी नाही काही घेतलेलं. आणि कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे एक अर्धी वाटी कॉर्नफ्लावर. यामध्ये तांदळाच्या पिठीचा किंवा बेसन याचा वापर कुठेही केला नाही, ते तेल जास्त शोषून घेतं, त्यामुळे कुरकुरीत होण्यासाठी फक्त रवा आणि कॉर्नफ्लावर याचा वापर करायचा आहे आपल्याला. छान असं एकजीव करून घेऊया हे दोन्ही वस्तू, रवा आणि कॉर्नफ्लावर. बघा बोंबील आपले छान असे मसाल्यामध्ये मुरले गेले आहेत. आपल्याला आता एक एक बोंबील उचलून या कोरड्या रवा आणि कॉर्नफ्लावरमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने रवा आणि कॉर्नफ्लावरनी कोट करून घ्या बोंबील, आणि उचलून झटकून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून वेस्टेज जो रवा आणि कॉर्नफ्लावर असेल ते खाली पडतो, तेलामध्ये पडत नाही. तेल अगदी कडकडीत गरम झाले, छान असे एक एक बोंबील आपल्याला सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये. तर असं जर तुम्हाला डीप फ्राय नको असतील तर तुम्ही तव्यावर अगदी एक पळी तेल टाकून फक्त असे परतवले, भाजून घेतले तरी काही हरकत नाही. त्याही तेही पद्धत कुरकुरीतच होणार त्यामध्येही, आणि अगदी यामध्येही कुरकुरीतच बोंबील आपले तयार होतात. खालची साईड पूर्ण कडक झाल्यानंतर बोंबील आपल्याला 2 चमच्याच्या साह्याने पलटून घ्यायचे आहे. अगदी त्याला जोरात असं हे करायचं नाही, कारण खूप नाजूक मासा असतो हा. अगदी हलक्या हाताने 2 चमच्याच्या साह्याने आपल्याला तो बोंबील तेलामध्ये पलटी करून घ्यायचा. खालची साईड पूर्ण बोंबलाची कडक झाली की मग पलटी मारून घ्यायचा, आणि छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असे कडक फ्राय करायचे आहेत. तर तेलान झालेले आहेत आपले बोंबील कडक, एकदम तेलातनं काढून घेऊया. पूर्ण तेल निथळेपर्यंत एका झाऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत ते, आणि त्यानंतर आता सर्व करायला घेऊ. बोंबील खाण्यासाठी तयार आहेत कुरकुरीत रवा बोंबील फ्राय. बघू शकता बोंबील कुठेही तुटला नाही आहे, तेलात विरघळला नाही आहे, अगदी अखंड जसे होते तसे बोंबील आपले रेडी झालेले आहेत. तर सांगितलेल्या ट्रिक फॉलो करा, आणि या पद्धतीने कुरकुरीत बोंबील नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडतोय ना तर चला मग लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवी चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि अशा माझ्या नवनवीन रेसिपींचा आनंद घ्या. बघा किती सुंदर बोंबील फ्राय झालेला आहे. तर तयार आहे आपले कुरकुरीत रवा बोंबील फ्राय. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. बाय बाय.